तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत आदि पुरुष हा रामायणावर आधारित सिनेमा भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमात रामाच्या भूमिकेत बाहुबली फेम सुपरस्टार प्रभास आहे, तर सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉने. यासोबतच या सिनेमात बरेच मराठी चेहरे सुद्धा बघायला मिळणार आहेत. त्यामध्ये जय मल्हार मालिकेतील देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत बघायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. देवदत्ताने याआधी जय मल्हार, डॉक्टर डॉन अशा मराठी मालिकांमधून आणि मग तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात काम केलं. त्यानंतर आता तो आदि पुरुषमध्ये हनुमानाच्या भूमिकेत बघायला मिळेल अशा चर्चांना उधाण आलंय. देवदत्त नेहमीच त्याच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेतो. त्याची ही मेहनत हनुमान या भूमिकेसाठी सुद्धा सुरू असेलच. देवदत्तासोबतच या सिनेमात अभिनय बेर्डे ही काम करेल अशी अभिनयने शेअर केलेल्या एका पोस्टवरून चर्चा सुरू आहे. ओम राऊतने आदिपुरुषच्या मुहूर्ताचा एक फोटो शेअर करत त्याला आरंभ असं कॅप्शन दिलेलं, तर अभिनयनेही त्याच दरम्यान एक फोटो शेअर करत त्याला आरंभ असंच कॅप्शन दिलेलं. यावरून तो या सिनेमात दिसणार का असं त्याच्या एका चाहत्याने त्याला विचारलं होतं, पण त्यावर अभिनयने उत्तर देणं टाळलंय. पण सविता दामोदर परांजपे फेम, तृप्ती तोरडमल आदिपुरुष या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळेल. तिने आदिपुरुषच्या मुहूर्ताचा फोटो शेअर करत ती या सिनेमाचा एक भाग असल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे आदिपुरुष या सिनेमाविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढतीये. तुम्हाला देवदत्तला हनुमानाच्या भूमिकेत बघायला किती आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.